कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागामध्ये अतिक्रमण होत असलेल्या मॉल संस्कृतीचा विरोध करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून त्याच्या पुढच्या टप्प्यात या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी कोपरगाव येथे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाची बैठक संपन्न होऊन लढ्याची पुढची दिशा ठरविण्यात आली आहे. सदर आंदोलन हे महाराष्ट्र पातळीवर नेणार असल्याचे यावेळी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्र सरकारकडे आपल्या तक्रारी मांडण्याबरोबरच आम्ही राज्य सरकारकडेही आपल्या तक्रारी मांडणार आहोत आणि ग्रामीण भागामध्ये असलेल्या या मॉल संस्कृतीचे अतिक्रमण थोपवावे किंबहुना त्यांना 10 लाख प्लस लोकसंख्या असलेल्या शहरांमध्येच परवाना मिळावा अशी मागणी आम्ही करणार असून महाराष्ट्र पातळीवर आम्ही हे आंदोलन नेणार आहोत. तसेच यावेळी किराणा मर्चंट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजकुमार बंब यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. महासंघाच्या आजच्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले, त्याच्यामध्ये सर्वप्रथम किराणा मर्चंट असोसिएशनच्या अध्यक्षपदी साखर व्यापारी राजेंद्र ट्रेडिंग कंपनीचे संचालक श्री राजेंद्रजी बंब राजकुमारजी बंब यांची सर्वानुमते किराणा असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने काका कोयटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो एक ग्रामीण भागामध्ये अतिक्रमण होत असलेल्या मॉल संस्कृतीचा विरोध करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता, त्याची पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आंदोलनाची तीव्रता अजून वाढवित आहोत आणि केंद्र सरकारच्या मागे लागण्याबरोबरच राज्य सरकारकडे आम्ही आमच्या तक्रारी मांडणार आहोत आणि ग्रामीण भागामध्ये होत असलेल्या या मॉल संस्कृतीचं अतिक्रमण हे थोपवावं, किंबहुना त्यांना फक्त 10 लाख लोकसंख्या 10 लाख प्लस असलेल्या शहरामध्येच त्यांना परवाना मिळावा अशी आग्रही मागणी आम्ही करणार आहोत. आणि माझ्या कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या सर्व संचालकांनी हजेरी लावून या विषयावर आम्हाला सर्वांनाच एकत्रितपणे संघटितपणे उत्तर महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र पातळीवर हे आंदोलन आम्ही नेणार आहोत आणि याच्या दृष्टीने सरकारने आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा, आमच्यावर आमच्या अस्तित्वाचा जो निर्माण झालेला प्रश्न तो मार्गी लावावा असं आवाहन आपल्यामार्फत मी सरकारला करू इच्छितो. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.